कागल तालुक्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम समोर येऊ लागलाय। तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असून लवकरच जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन मागे घेऊन राज्याच्या नियमाप्रमाणे लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल असे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत। ऑक्सिजन निर्मितीत जिल्हा स्वयंपूर्ण बनवूया असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केलं। शुक्रवारी कागल आणि त्यानंतर गडहिंग्लज मध्ये झालेल्या तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते। कागल तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली। यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील कोरोना रुग्ण त्यांच्यावर केले जाणारे उपचार याची माहिती घेतली। घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी तातडीनं विस्तारित कोविड सेंटर सुरू करावं अशी सूचना आमदार मुश्रीफ यांनी केली। राज्य शासनानं कोविड लसीकरिता ग्लोबल टेंडर काढलंय। संपूर्ण लसीकरणानंतरच कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचं अमेरिका इंग्लंडमध्ये दिसून येत आहे, त्यामुळे सर्वांचं लसीकरण होणं महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लोकांमध्ये शिथिलता आली, दुसरी लाट त्याचाच परिणाम आहे, त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील त्रुटी दूर करून संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहूया असंही नामदार मुश्रीफ म्हणाले। यावेळी मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं कोविड काळजी केंद्राला 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली। बैठकीला युवराज पाटील, भैया माने, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिकमाळी, प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी अभिजित शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता पाटील उपस्थित होत्या। दरम्यान गडिंग्लजमध्येही नामदार मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली। गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची सध्या 100 बेडची क्षमता आहे, लवकरच इथं 200 बेड उपलब्ध करणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली। तसंच अजून एक ऑक्सिजन प्लांटसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल। उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तात्काळ बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं। कोरोना रुग्णांना घरी अलगीकरणात न ठेवता त्यांना संस्थात्मक किंवा रुग्णालयातच विलगीकरण करून उपचार करावेत अशी सूचना मुश्रीफ यांनी प्रशासनाला केली। यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते।